भाजीगृह लागवड आणि उत्पादन कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पॅनिश सैन्याने मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका खंडावर आपले राज्य प्रस्थापित केले. ऍस्टेक साम्राज्य नष्ट झाले. ऍस्टेक लोक देवतेला माणसाचा बळी देऊन त्याचे रक्त राजगिराच्या पिठात मिसळून देवतेला नैवेद्य दाखवत असत. म्हणून स्पॅनिश सरदारांनी दक्षिण अमेरिका खंडात राजगिऱ्याच्या लागवडीवर बंदी घातली आणि शेतकऱ्यांना मका व वालाची लागवड करण्यास उत्तेजन दिले. त्यामुळे मेक्सिकोच्या डोंगराळ प्रदेशात आणि अँडीज पर्वतावर तुरळक राजगिऱ्याचे पीक शिल्लक राहिले. जुन्या जगातील जनतेला गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, रागी ह्या तृणधान्ये पिकापासून बटाटा, रताळे व कॅसावा या कंद पिकापासून भुईमूग, सोयाबीन, वाल, वाटाणा, हरभरा, तूर, मूग, उडीद इत्यादी एकूण 20 प्रजातीच्या पिकापासून सध्या प्रथिने व ऊर्जा मिळते. ही मर्यादित पिके आहेत, त्यात राजगिरा पिकाचा समावेश आहे. कृषी संशोधकांनी राजगिरा पिकावरील संशोधनाकडे दुर्लक्ष केले आहे. राजगिरा पिकाचे भरपूर उत्पादनासाठी उन्नत जाती, लागणारे हवामान व जमीन, पिकावरील किडी व रोग यासंबंधी संशोधन फार कमी झाले आहे. अमेरिकेतील रोडाले रिसर्च सेंटर यमानस पेन्सिल्वेनिया येथे जगातील हजारो राजगिऱ्याच्या जाती गोळा करून लागवड केलेली आहे. त्या जातीचा अभ्यास करून संकराने नवीन सुधारित जाती विकसित केल्या आहेत. सध्या 20 अमेरिकन शेतकरी या जातींची लागवड करतात आणि काही कंपन्या राजगिऱ्याचा उपयोग न्याहारीच्या अन्नात कसा करता येईल याची चाचणी घेत आहेत. या नवीन जातीचा प्रसार आफ्रिका, आशिया व लॅटिन अमेरिकेतील देशात होत आहे. राजगिरा पीक प्रतिकूल परिस्थितीत चांगलं उत्पादन देते, याचं कारण राजगिरा हे पीक C4 वर्गातील आहे. या वर्गात जलद वाढणाऱ्या ऊस, ज्वारी व मका या पिकांचा समावेश होतो. ही पिके जमिनीतून शोषलेल्या अन्नद्रव्याचे सूर्यप्रकाशात व पाण्याचे सानिध्यात अन्नात रूपांतर जलद करतात. म्हणजे प्रकाश संश्लेषणाचे बाबतीत ही पिके श्रेष्ठ आहेत. जास्त तापमान, प्रखर सूर्यप्रकाश व कोरड्या परिस्थितीत प्रकाश संश्लेषणाचे कार्य वेगाने होते. राजगिरा पिकाचे पाण्याची गरज C3 वर्गातील पिकापेक्षा कमी असते. त्यामुळे उष्ण व कोरड्या प्रदेशात राजगिरा पिकापासून चांगले उत्पादन मिळते. अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया राज्यात राजगिरा धान्याचे प्रति हेक्टरी 18,000 किलोग्रॅम उत्पादन मिळते. कॅलिफोर्निया व इतर ठिकाणी याचे दुप्पट उत्पादन मिळते. भारतातील हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशातील डोंगरी प्रदेशात 4 ठिकाणी याचे दुप्पट उत्पादन मिळते. भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील डोंगरी प्रदेशात 4 ठिकाणी घेतलेल्या चाचणीत स्थानिक जातीचे प्रति हेक्टरी 300 किलोग्रॅम धान्य उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांना असे वाटते की राजगिराचे सुधारित जातीचे इतर धान्यापेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते. परंतु या नवीन पिकाच्या काही समस्या आहेत. लायगस नावाची कीड अपक्व धान्यातील रस शोषून घेते. हळू वाढणाऱ्या राजगिऱ्याच्या रोपांच्या वाढीवर जलद वाढणाऱ्या तणांचा प्रतिकूल परिणाम होतो. काही जातीचे कणसे इतकी जड असतात की उन्हाळ्यातील वादळाने पीक जमिनीवर लोळते. उष्ण कटिबंधात इतर पालेभाज्यापेक्षा राजगिरा पालेभाजीची लागवड सोपी आहे. बारीक बियापासून 5 आठवडे किंवा त्यापेक्षा कमी वेळात पालकासारखी पालेभाजी मिळते. त्यानंतर दरमहा भाजीची कापणी 6 महिन्यापर्यंत करता येते. अखेरीस या पालेभाज्याच्या असंख्य बिया पुढील हंगामात लागवडीसाठी मिळतात. अनुकूल परिस्थितीत या बिया जमिनीवर गळून पडतात आणि पुन्हा पालेभाजीचे पीक आपोआप वाढते. फारशी काळजी न घेता परसबागेतील भाजी कुटुंबाला मिळते. याप्रमाणे उष्णकटिबंधात वर्षभर राजगिऱ्याची पालेभाजी मिळते. या पालेभाज्यापासून आपल्या शरीराला आवश्यक अ जीवनसत्व मिळते. डोळ्यांची निगा राखण्यासाठी अ जीवनसत्वाची आवश्यकता असते. याशिवाय या पालेभाजीपासून आपल्या शरीराला पाचक प्रथिने मिळतात. चवळी ही पालेभाजी भारतात लोकप्रिय आहे. तिची लागवड वर्षभर मळ्यात किंवा परसबागेत करता येते. लागवडीचा खर्च कमी असून भरपूर उत्पादन मिळते. ताज्या चवळीच्या पानाचे प्रति हेक्टरी उत्पादन 30 टनापर्यंत मिळते. एवढे उत्पादन दुसऱ्या कोणत्याही पालेभाज्यापासून मिळत नाही. चवळीची ताजी पाने आणि कोवळे शिंडे यांची भाजी रुचकर व पौष्टिक असते.
विशेष असे की आपल्या शेतात काटेमाट हे काटेरी तण वाढते, त्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात आणि या तणाचे औषधी उपयोगी आहे. भावी अशा राजगिरा धान्य व पालेभाजी यांची लागवडचे क्षेत्रफळ वाढले तर ग्रामीण जनतेला पौष्टिक आहार स्वस्तात मिळू शकतो. राजगिऱ्याचे बी बारीक असल्याने त्याची पेरणी, काढणी, मळणी व उपणणी या बाबतीत समस्या आहेत. परंतु उत्तर भारतातील डोंगरी व मैदानी प्रदेशातील शेतकऱ्यांनी या पिकाची यशस्वी लागवड करून समस्या सोडवल्या आहेत. राजगिऱ्याचे बी भुशापेक्षा जड असल्याने ते भुशापासून वेगळे करण्यात अडचणी येत नाहीत. राजगिरा हे बहुउपयोगी पौष्टिक पीक आहे, त्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी, बार्ली व मका या धान्यातील कमी प्रथिनांची भरपाई राजगिरा पूरक अन्न म्हणून वापरल्यास होऊ शकते. कोंबड्याच्या खाद्यात त्याचा उपयोग करता येतो. विशेष म्हणजे उष्णकटिबंधातील कोरड्या मैदानी प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान 700-800 मिलीमीटर आणि डोंगरी प्रदेशात 3,500 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात पावसाळ्यात राजगिऱ्याचे जिरायती पीक घेता येते. त्यामुळे राजगिऱ्याचे जगभर प्रसाराला चांगला वाव आहे. सोयाबीन हे चीन व पूर्व आशियातील महत्वाचे पीक आहे. त्याचा स्वीकार करण्यास अमेरिकन जनतेला व शेतकऱ्यांना एक शतक लागले आणि बटाट्याचा स्वीकार करण्यास युरोपियन लोकांना 2 शतके लागली. आनंदाची बाब म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी राजगिरा पिकासंबंधी संशोधना सुरुवात केलेली आहे. अमेरिकन इंडियन लोकांच्या मका पिकाची सध्या जगभर लागवड होते, त्यामुळे त्यांच्या राजगिरा पिकाचाही काही वर्षात जगभर प्रसार होण्याची आशा आहे. राजगिऱ्याचे वनस्पती शास्त्र जगातील उष्ण, उपोष्ण व समशीतोष्ण प्रदेशात प्रसार झालेला आहे. या वनस्पतीत खूप विविधता आढळते. या वनस्पतीची खोड उभे किंवा जमिनीवर झोपलेले आढळते. या खोडाला फांद्या असतात किंवा नसतात. खोडाचा व पानाचा रंग लाल किंवा हिरवा असतो. त्यातही निरनिराळ्या छटा आढळतात. काही प्रजातींची पाने दुरंगी म्हणजे पानांच्या खालच्या बाजूचा व वरच्या पृष्ठभागाचा रंग वेगळा असतो. ती पांढरे किंवा काळे गुळगुळीत चमकदार असते. प्रधान मूळ, पार्श्विक मुळे व उपमुळे असतात. पाने 3-7 बाय 1-3 सेंटीमीटर आकाराची आणि भाल्यासारखी टोकदार असतात. कनिस विना देठाचे लांब असते. वितरण व परिस्थिती. राजगिऱ्याचे मूळस्थान मेक्सिको आहे. त्या देशातील ऍस्टेक लोक प्राचीन काळापासून या धान्य पिकाची लागवड करीत होते. स्पॅनिश लोकांनी हा देश काबीज केल्यानंतर राजगिऱ्याची लागवड करण्यास बंदी घातली. तथापि या पिकाचा प्रसार जगातील उष्ण कटिबंधापासून निमकोरड्या प्रदेशात आणि समुद्र सपाटीपासून हे जगातील सर्वात उंच प्रदेशात झालेला आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार ह्या वनस्पती खूप भिन्नता आढळते. काही प्रजाती वाळूच्या जमिनीतील सामो 8.5 पर्यंत क्षार सहन करू शकतात, तर उष्णकटिबंधातील डोंगराच्या उतारावरील आम्ल जमिनीतही वाढतात. राजगिऱ्याचे पारंपरिक लागवड विषुवृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 30 अक्षांशापर्यंत होते. काही प्रजाती समशीतोष्ण प्रदेशात उंच विभागात येते. उष्णकटिबंधापेक्षा दिवसाचे तास जास्त असतात तेथेही वाढतात. राजगिऱ्याचे धान्य पीक मुख्यतः उंच प्रदेशातील खोऱ्या उदाहरणात शेरा माद्रे, अँडीज व हिमालयात घेतात. सामान्यपणे या विभागातील शेतकरी राजगिऱ्याच्या बियाण्याची देवाणघेवाण शेजाऱ्यात करतात, त्यामुळे जैव विविधता स्पष्ट आढळते. शरीरक्रिया. राजगिरा हा वनस्पतीचा समावेश C4 वर्गातील फार थोड्या वनस्पतीत होतो. म्हणजे या वनस्पती प्रकाश संश्लेषण विशिष्ट C4 मार्गाने होत असते. राजगिरा हे गवत नसूनही त्याचा समावेश C4 वर्गात केलेला आहे. C4 वर्गातील पिकात सामान्य प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेपेक्षा वेगळ्या मार्गाने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत असते. ही प्रक्रिया अतिशय कार्यक्षम असते. या प्रक्रियेत हवेतील कार्बन डायऑक्साइड वायूचा संग्रह पानातील विशिष्ट पेशीमध्ये होत असतो. वनस्पतीतील कर्बोदकाचे उत्पादनासाठी कार्बन डायऑक्साइड वायू पाणी आवश्यक असते. पानाच्या श्वासोच्छवासात कार्बन डायऑक्साइड वायू कमी होत असतो, परंतु राजगिऱ्याच्या पानात कार्बन डायऑक्साइडच्या नाशाला प्रतिबंध होतो. त्यामुळे हवेतील कार्बनचे रूपांतर झाडातील साखरेत कार्यक्षमतेने केले जाते. तसेच पाण्याचाही काटकसरीने वापर होतो. पानातील रंध्रे अंशतः बंद असली तरी बाष्पोत्सर्जनाद्वारे पाण्याचा नाश कमी होतो. पाण्याचा ताण पडला तरी झाड सुकत नाही किंवा वाळत नाही. त्यामुळे दुष्काळी प्रदेशाकरता राजगिरा हे
अत्युत्तम पीक आहे. सी चार वर्गातील पिकाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे जास्त तापमानातही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चालू असते. संशोधनात असे आढळून आले आहे की वातावरणाचे तापमान 40 अंश सेंटीग्रेड असताना राजगिरा झाडात प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चालू असते. रामदाना या प्रजातीचे धान्यासाठी लागवड अर्जेंटिना, पेरू व बोलिव्हिया देशातील अँडीज पर्वताच्या पठारी प्रदेशात करतात. या प्रजातीच्या झाडाचा फलोरा लोंबणारा व तेजस्वी लाल रंगाचा असतो, त्यामुळे हे झाड शोभिवंत दिसते. म्हणून सामान्यपणे युरोप व उत्तर अमेरिकेत ही झाडे शोभेसाठी बागेत लावतात आणि त्याचे नाव रक्तपातात प्रेम आहे किंवा मांजराची लाल उष्ण शेपटी असे ठेवले आहे. इतर प्रजातीचे धान्य उत्पादन चांगले मिळते. दणक्याचे आकाराचा फ्लोरा असलेला एक चांगली जात आहे. सामान्य बटाट्याचे मूळस्थान अँडीज पर्वताचे पठार असून तेथेच या जातीचे मूळस्थान आहे. स्पॅनिश विजेत्याने या जातीचे नाव इंका गहू असे ठेवले होते, परंतु इंका जमातीपेक्षाही ही जात प्राचीन आहे. थडग्यातील मृत माणसाला खाण्यासाठी या जातीचे फिकट रंगाचे बी ठेवलेले आढळले. ते बी 2000 वर्षापेक्षा अधिक जुने होते. अँडीज पर्वताच्या पठारावर राहणारे इंडियन अद्याप या प्रजातीची लागवड परंपरा चालू ठेवण्यासाठी करतात. सामान्यपणे घराजवळ जमिनीच्या लहान तुकड्यात त्याची लागवड करतात. अन्नधान्य पीक म्हणून मोठ्या शेतात लागवड करत नाहीत. हे पीक भाजतात किंवा लाह्या करतात किंवा बियाचे पीठ करतात आणि पाण्यात उकडून लापशी तयार करतात. ती विशेषतः मुलाकरता आणि आजारी माणसाकरता चांगली असते. दक्षिण अमेरिका खंडात या पिकाची अनुवंशिक विविधता आढळते. अमेरिथियस क्युरेंटस मेक्सिको व ग्वांटेमाला देशातील या प्रजातीचा उपयोग धान्यासाठी व पालेभाजीसाठी होतो. धान्याचे बी पांढरे असते, पालेभाजीचे बी गडद रंगाचे असते. त्यापासून नैसर्गिक रंग काढतात. या प्रजातीचा विस्तृत प्रसार झालेला आहे. इतर प्रजातीपेक्षा या प्रजातीला विविध प्रकारच्या दिवसाचे मेक्सिकोतील प्रसिद्ध टिहुआकान गुहे याचे बी सापडले आहे. ही गुहा 5500 वर्षापूर्वीची जुनी आहे. सध्या या पिकाची लागवड करतात, त्याच्या लाह्या शहरातील रस्त्यात विकतात, त्याच्या भाकरी देखील करतात. दक्षिण मेक्सिको व ग्वांटेमाला देशातील इंडियन खेड्यात या पिकापासून नैसर्गिक लाल रंग तयार करतात. त्याचा उपयोग अमेरिकेतील इंडियन पिबुलो जमातीचे लोक मक्क्यापासून बनवलेल्या अन्न पदार्थाला रंग देण्यासाठी करतात. अमेरिटोनस हायपोकोन्ड्रिकस ही सशक्त सर्वाधिक धान्याचे उत्पादन देणारी प्रजाती आहे. मध्य मेक्सिको त्याची लागवड करतात. त्याचे फिकट रंगाचे बी सुमारे 1500 वर्षापूर्वीचे टिहुआकान गुहेत सापडले आहे. प्राचीन काळी हे बी उत्तर अमेरिकेत पोहोचले पण नंतर नामशेष झाले. सध्या या धान्य पिकाची लागवड भारतात विशेषतः हिमाचल प्रदेशातील सतलज नदीच्या खोऱ्यात आणि उत्तर प्रदेशातील गढवाल व कुमाऊ प्रदेशात करतात. या प्रजातीची काही झाडे झोडपासारखी असतात, इतर झाडे उंच व विण्या फांद्याची असतात. ही प्रजाती विशेषतः उष्ण कटिबंधातील पर्वतीय प्रदेशात जिरायत पिकासाठी योग्य आहे. बियांची प्रत उत्तम आहे. अन्न घटक म्हणून चांगला उपयोग होतो. त्याचे लाहीला व पिठाला आल्हाददायक चव व सुवास असतो. स्पॅनिश लोकांनी ह्या प्रजातीचे बी युरोपात नेले. 16व्या व 17व्या शतकात त्याचा प्रसार युरोपीय बागेत शोभिवंत झाड म्हणून झाला. 1700च्या सुमारास धान्यासाठी त्याची लागवड मध्य युरोपात व रशियात होत असे. लोक त्याची लापशी खात असत आणि शेळ्यांना खाऊ घालत असत. 19व्या शतकाच्या अखेरीस त्याचे बी आफ्रिका व आशियात नेले. सध्या त्याची लागवड धान्यासाठी इथिओपियातील पर्वतीय विभागात, दक्षिण भारतातील टेकड्यांच्या प्रदेशात, नेपाळातील हिमालय आणि मंगोलियाच्या मैदानी प्रदेशात होते. चोलाये अनारदाना हे झाड उभे व उंच असते. पाने लांब देठाचे असतात, कंसे खाली झुकलेले असतात. लहान बी पिवळसर, पांढरे, लाल किंवा काळ्या रंगाचे असते. ही आशियातील प्रजाती अनेक वर्षापासून भारतातील पर्वतीय प्रदेशात लागवडीखाली आहे. याशिवाय तिची लागवड श्रीलंका, म्यानमार व पश्चिम चीन मध्ये डोंगरी प्रदेशात करतात. बी मे जून महिन्यात पेरतात आणि काढणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात करतात. मैदानी प्रदेशात या जातीचे रब्बी पीक घेतात आणि काढणी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात करतात. या जातीच्या बियांना अनारदाना म्हणतात. गरीब लोक हे धान्य खाव्यास वापरतात. या बिया 55 ते 60% स्टार्च असतो. भौतिक गुणधर्म राजगिराचे बी फार बारीक असते.
1,000 ते 3,000 बियांचे वजन 1 ग्रॅम असते. अनेक वर्षापासून पांढरे किंवा फिकट रंगाचे बी असते. मोठी कणसे एका झाडावरील बियांची जास्त संख्या या गुणधर्मासाठी झाडाची निवड करण्यात आली आहे. परंतु बियांचे मोठ्या आकारासाठी फार कमी निवड करण्यात आली आहे. बियातील कोंडा व बीजांकुर हे घटक 26% असतात. पिठाचे प्रमाण गव्हाप्रमाणेच 74% असते. संपूर्ण बी दळल्यानंतर प्रथिने जीवनसत्वे मेद व खनिजे यांचे प्रमाण कोंडा व बीजांकुरात जास्त असते. उदाहरणार्थ बीजांकुरात 30% प्रथिने असतात. त्याशिवाय 20% तेल असते. त्यामुळे गोडीतेलासाठी या बियांचा उपयोग करता येईल. परंतु बियातील तेल काढण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. राजगिऱ्याच्या कोंड्यामध्ये भरपूर तंतू प्रथिने जीवनसत्वे व खनिजे असतात. राजगिऱ्याच्या पिठात मुख्यतः स्टार्च असतो. त्याचे कण अतिशय बारीक असतात. त्याची पाणी शोषण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे या स्टार्चचा उपयोग अन्न प्लास्टिक सौंदर्य प्रसाधने व इतर उद्योगात होऊ शकतो. रासायनिक घटक राजगिऱ्याच्या प्रजातीच्या वाळलेल्या बियातील 7 ते 11% ओलावा रासायनिक घटक प्रजाती अमेरिंटस क्विंटस नत्र 3% प्रथिने 17% मेद 8% तंतू 4% राख 3%. राजगिऱ्याच्या बियात सरासरी 16% प्रथिने असतात. म्हणजेच इतर व्यापारी धान्याच्या तुलनेत राजगिऱ्याचे बिया सर्रास जास्त प्रथिने असतात. तथापि राजगिऱ्याच्या दळलेल्या पांढऱ्या पिठात फक्त 7% प्रथिने असतात. म्हणजेच कणके इतके असतात. इतर प्रचलित धान्यातील प्रथिन्याशी तुलना केली तर राजगिरा 16%, राय 13%, ओट 12%, बार्ली 10%, गहू 10%, मक्का 10% व तांदूळ 7% प्रथिने असतात. राजगिऱ्याचे प्रथिनात अमिनो आम्लाचा समतोल असतो आणि तो माणसाच्या आहारात महत्वाचा असतो. बहुतेक सामान्य धान्यापेक्षा राजगिऱ्यात लायसिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे राजगिऱ्याचा आपल्या आहारात मक्का तांदूळ गहू या सामान्य धान्याला पूरक म्हणून उपयोग करता येतो. मक्यातील प्रथिनात ट्रिप्टोफॅन व लायसिनचे प्रमाण कमी असते. या उलट या दोन्हींचे प्रमाण राजगिऱ्यात जास्त असते. राजगिऱ्याच्या प्रथिनात लुसिने या अमिनो आम्लाचे प्रमाण कमी असते. पण बहुतेक सामान्य धान्यात लुसिनचे प्रमाण जास्त असते. राजगिऱ्यातील प्रथिनांचे पोषण मूल्य फार चांगले असते. प्रथिनांची क्षमता 1.5 ते 2 शिजवलेल्या धान्यात असते आणि एकूण पाचकता सुमारे 90% असते. या प्रथिनाचे जैविक मूल्य 75 असते. राजगिऱ्यातील प्रथिनाची प्रत 100 धरला तर हा गुणांक मक्यात सुमारे 44, गव्हात 60, सोयाबीन मध्ये 68 तर गायीच्या दुधात 72 असतो. जेव्हा मक्याच्या पिठात राजगिऱ्याचे पीठ मिसळतात तेव्हा हा गुणांक 100 पर्यंत पोहोचतो. याचे कारण मक्यात अमिनो आम्लाची कमतरता असते तर राजगिऱ्यात अमिनो आम्ले भरपूर असतात. राजगिऱ्याच्या बियातील तेलात 70% आलेख व लिनोलिक आम्ले, सुमारे 20% स्टुआरिक आम्ल आणि सुमारे 1% लिओलेनिक आम्ल असते. या तेलात सायक्लिनचे प्रमाण खूप जास्त असते. राजगिऱ्याच्या बियात कुपोषण घटक उदाहरणार्थ सॅपोनिन ट्रिप्सिन प्रतिबंधक व टॅनिन आढळतात. तेच प्रमाण डाळीत व काही धान्यात आढळते. प्रक्रिया इतर धान्याप्रमाणे राजगिरा धान्यापासून अन्न तयार करणे साधे आहे. त्यासाठी जास्त ऊर्जा लागत नाही. राजगिराचे संपूर्ण स्वच्छ दाणे पाण्यात काही वेळ उकळून लापशी बनवता येते. हे दाणे भाजूनही खाता येतात. त्याची चव आल्हाददायक असते. हे दाणे जास्त वाजल्यानंतर लाह्या बनतात. या लाह्यात मध किंवा गुळ घालून लाडू किंवा चिक्की बनवता येते किंवा गोड शिरा बनवता येतो. मोड आलेले दाणे भाजीसाठी वापरता येतात. धाणे दळून तयार झालेल्या पिठाच्या भाकरी बनवता येतात. धाण्यापेक्षा पीठ टिकाऊ नसते. पाव बनवण्यासाठी राजगिऱ्याचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळावे लागते कारण राजगिऱ्याच्या पिठात ग्लुटेन नसते. असा पाव निव्वळ गव्हाच्या पावापेक्षा अधिक पौष्टिक असतो. राजगिऱ्यापासून बनवलेले अन्न पदार्थ तान्ही मुले थोडी मोठी मुले गरोदर स्त्रिया आणि तान्या मुलांना दूध पाजणाऱ्या स्त्रिया यांच्याकरता सकस असतात. याशिवाय राजगिऱ्याचा उपयोग सूप पेये बिस्किटे बनवण्यासाठी होतो. पशुखाद्य राजगिऱ्याचा उपयोग कोंबड्यांच्या खाद्यात करता येतो. राजगिरा पालेभाजी उष्णकटिबंधातील भारत चीन दक्षिण पूर्व आशिया व दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेटे या प्रदेशात भाजीपाल्याची अमरेंथोस ट्रिक्लोर व अमरेंथोस डिव्हियस या प्रजातीची
लागवड करतात. गेल्या 2000 वर्षापासून त्याची लागवड होत असल्याने शेतकऱ्याने विविध जाती निवडल्या आहेत. काही जातींची पाने तेजस्वी रंगाची असतात. आफ्रिकेतील उष्ण कटिबंधाच्या प्रदेशात अमरेंटियस क्युरेंटस या प्रजातीची लागवड पालेभाज्यासाठी विस्तृत क्षेत्रात करतात. कॅरेबियन बेटात इतर प्रजातीपेक्षा अमरेंटियस ड्युबियस ही पालेभाजीसाठी उत्तम मानण्यात येते. युरेशियाचे समशीतोष्ण प्रदेशात पालक चाट सोबत अमरेंटियस लिविडस या पालेभाजीची लागवड करतात. ही पालेभाजी कमी उंच वाढणारी रसदार जांभळट लाल रंगाची असते. प्राचीन रोम व ग्रीस देशातील बागे त्याची लागवड होत असे. उत्तर अमेरिकेतील वाळवंटात मका या वालाची काढणी होईपर्यंत इंडियन लोकांना अमरेंटियस पामर आणि अमरेंटियस हायब्रिडस या पालेभाजीवर गुजरण करावी लागते. वाळवंटाच्या उष्ण व कोरड्या परिस्थितीत उन्हाळ्यातही या पालेभाजीचे चांगले उत्पादन मिळत असे. शेतात ही पालेभाजी जलद वाढते. तामिळनाडू राज्यात बी पेरल्यापासून 3 ते 6 आठवड्यात कोवळ्या पानांची व खोडांची पालेभाजी उपटून काढता येते. काही जाती दीर्घकाळ रसदार असतात. बी पेरल्यापासून 5 आठवड्यांनी काढणी करतात. अनेकदा कापणी करण्याला एक पालेभाजीच्या जाती उपलब्ध आहेत. बी पेरल्यापासून 20 दिवसांनी पहिली कापणी करता येते. त्यानंतर 1 आठवड्याच्या अंतराने 10 कापण्या मिळतात. त्यानंतर झाडांना फुले झाली की पाने व खोड जरड बघतात व पचनाला जड असतात. अमेरिंटस क्युरेंटस या प्रजातीचे वर्णन आधीच्या प्रकरणात दिलेले आहे. ही प्रजाती धान्य व पालेभाजी या दोन्ही करता उपयोगी आहे. याचे बी गर्द लाल रंगाचे असल्याने रक्तवर्णी राजग्रह असे म्हणतात. व्यापारी हे बी लहान पाकिटातून बागेतील शोभेवंत झाडांसाठी विकतात. 19व्या शतकात या गर्द लाल रंगाची पालेभाजीची लागवड उष्ण कटिबंधात होत असे. आफ्रिकेच्या उष्ण कटिबंधात हे महत्वाचे पीक होते. आफ्रिकेतील युरोपियन लोक मका रताळे भुईमुग व इतर अमेरिकन पिकासोबत या पालेभाजीची लागवड करत असत. या युरोपियन लोकांनी ही प्रजाती आफ्रिकेत नेली. आफ्रिकेतील जमातीने तिचा स्वीकार केला आणि ज्वारी व बाजरी पिकातील तण बनले. लिव्हिंगस्टोन व इतर प्रवाशांना या प्रजातीची लागवड पाहण्यास मिळाली. सध्या आफ्रिकेच्या दमट प्रदेशात याची वर्षभर लागवड होते. उदाहरणार्थ पश्चिम आफ्रिकेत याची कोळी रोपे मुळासकट उपटून शहरातील बाजारात दरवर्षी 1000 टन विकण्यात येते. अमरेंटस ड्युबियस ही तणाप्रमाणे वाढणारी प्रजाती पालेभाजीसाठी पश्चिम आफ्रिका कॅरेबियन जावा व इंडोनेशियाचे इतर काही भागात परस बागेतील पीक म्हणून घेतात. या प्रजातीची क्लोरॉन ही सुप्रसिद्ध जात विशेषतः बेनिनिया सुरिनाम देशात लोकप्रिय आहे. त्या जातीचे बी खूप बारीक असते. 14,500 बियांचे वजन 1 ग्रॅम असते. त्यांची पाने गर्द हिरवी रुंद व शिरांची असतात. या पिकाची वाढ झपाट्याने होते आणि भरपूर उत्पादन मिळते. पालेभाजी खूप पाचक असते. या प्रजातीचा संकर अमरेंटियस स्पिनोसस या प्रजातीशी झाला आहे. अमरेंटियस हायब्रिडस तणाप्रमाणे वाढणारी ही प्रजाती सामान्यपणे पालेभाजीसाठी उपयोगात आणतात. झाड 1.5 मीटर पर्यंत उंच वाढते. या प्रजातीचे मूळ स्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका असले तरी तिचा प्रसार जगातील उष्ण कटिबंधात झाला आहे. इंडोनेशियात याची लागवड परसबागेत करतात. ओल्या जमिनीत पडीक जागेत व रस्त्याच्या बाजूने वाढलेली दिसते. ही झाडे 1300 मीटर पर्यंत उंचीच्या प्रदेशात वाढतात. अमरेंटियस लिव्हिडस किंवा ए ब्लिटमम समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात या प्रजातीचा खूप प्रसार झालेला आहे. काही ठिकाणी तणासारखी वाढ झालेली आढळते. या झाडाची पाने हिरवी किंवा लाल असतात. हे पालेभाजी खूप पाचक असते. मध्य प्रदेशात ही कोवळी पालेभाजी नोरपा या नावाने प्रचलित आहे. ग्रीस मध्ये ही पालेभाजी मोठ्या प्रमाणावर ब्लिटा या नावाने खातात. तायवान मध्ये ही पालेभाजी हॉर्स टूथ अमरांत या नावाने ओळखतात. अमरेंटस ट्रिकोलर या प्रजातीचे स्थानिक जाती भारतापासून पॅसिफिक बेटापर्यंतच्या प्रदेशात आणि उत्तरेला चीन मध्ये आढळतात. पालेभाजीसाठी स प्रजातीचा उत्तम विकास झालेला आहे. हे झाड रस्ता ठेंगणे आटोपशीर असते. त्याची वाढ पालकासारखी होते. त्याची लागवड कोरड्या प्रदेशातील उष्ण हंगामात पालेभाजीसाठी करता येते. ज्यावेळी बाजारात इतर पालेभाज्या उपलब्ध नसतात
याच्या अनेक स्थानिक जाती भारतात विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ राज्यात उपलब्ध आहे. या प्रजातीच्या काही सुंदर पानांच्या शोभिवंत जाती उपलब्ध आहे. अम्ब्रुटस, ब्ल्यूटियम, वार, ओल्रिका, चौलाई या पालेभाजी झाड उभे व रसदार असते. पाने लांबोडी असतात. संपूर्ण भारतात पालेभाजीसाठी लागवड करतात. विशेषतः डोंगरी विभागात व श्रीलंकेत लागवड करतात. याचे बी एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात पिकून पेरतात. पेरणीपासून 30 ते 40 दिवसांनी रसदार पाने व कोळ्या खोडाची भाजी कापणीस तयार होते. बी देखील भाजून खातात. या भाजीत 2.9% प्रथिने आणि 100 ग्रॅम भाजीत 12.18 मिलीग्रॅम लोह आहे. अम्ब्रुटस, गॅंगेटिकस, लाल साग ही पालेभाजी हिरवी किंवा गर्द लाल रंगाची रसदार असते. पाने जांभळ्या चटेचे किंवा गर्द हिरवी असतात. याच्या अनेक जाती आहेत. मुख्यतः त्यांच्या पानात रंगात व आकारात फरक असतो. पानांचा रंग किंचित लाल चटेपासून तेजस्वी लाल असतो. लागवडीखाली मुख्यतः पुढील जाती लँकोलोटस, लिडियस, पॉलिजिनियस, क्रिस्टिस या सर्वांचा पालेभाजीसाठी उपयोग करतात. त्याची लागवड संपूर्ण भारतात श्रीलंकेत करतात. बियांची पेरणी मे व जून महिन्यात फेकून करतात. पेरणीपासून 40 ते 60 दिवसांनी पालेभाजीची कापणी करतात. कोवळ्या पालेभाजी 85.8% पाणी, 4.9% प्रथिने, 0.5% मेथ, 5.7% कार्बोदके, 3.1% खनिजे, कॅल्शियम 0.5% व स्फुर 3.1% आणि लोह 21.4 मिलीग्रॅम असते. अ जीवनसत्व 2500 ते 11000 आंतरराष्ट्रीय एकके व ब एक जीवनसत्व 10 आंतरराष्ट्रीय एकके आणि क जीवनसत्व 100 ग्रॅम मध्ये 173 मिलीग्रॅम असते. बिया सॅपोनिन असते. हे किंचित विषारी असते. पोषक गुणधर्म राजेंद्रा या पालेभाजीचे पोषक गुणधर्म इतर पालेभाजीसारखी आहे. तथापि राजेंद्रा पालेभाजी सुपक पदार्थ जास्त असतात. ताज्या पालेभाजीत इतर पालेभाजीपेक्षा 2 ते 3 पट अधिक सुपक पदार्थ असतात. म्हणून समान वजनाचे पालेभाजी विकत घेतल्यास राजेंद्रा पालेभाजीत खनिजांचे प्रमाण जास्त असते. पानांच्या सुपक वजनाचा विचार केल्यास ए ब्ल्यूटियम मध्ये 27%, ए हायब्रिडियस मध्ये 28%, ए गॅडोटस मध्ये 30% आणि ए ट्रायकलर मध्ये 33% प्रथिने असतात. ए हायब्रिडियस च्या पानांमधील प्रथिनांचा गुणांक 71 असतो. म्हणजे पालक पालेभाजी सारखा असतो. राजेंद्रा पालेभाजीच्या 13 प्रजातीमध्ये लायसिन व मेथिओनिन यांचे प्रमाण जास्त आढळले आहे. या पालेभाजीत विशेषतः जीवनसत्व महत्वाचे असते. उष्ण कटिबंधात अजीवनसत्वाचे आहारातील अभावामुळे दरवर्षी हजारो मुले आंधळी बनतात. कच्च्या पालेभाजीतील पोषक घटक 100 ग्रॅम खाण्यालायक भागामध्ये राजेंद्रा, पालक मलबार, पोई बसेला, चारड, सुपक पदार्थ ग्रॅम 13 ग्रॅम, पालकामध्ये 9 ग्रॅम, पोई बसेलामध्ये 7 ग्रॅम, चारडमध्ये 9 ग्रॅम, प्रथिने ग्रॅम, प्रथिने राजेंद्रा 3.5 ग्रॅम, पालक 2 ग्रॅम, पोई 2 ग्रॅम, चारड 2 ग्रॅम, मेथ राजेंद्रा, कार्बोदके 1 ग्रॅम, राजेंद्रा 7 ग्रॅम, पालक 4 ग्रॅम, पोई बसेला 3 ग्रॅम, चारड 5 ग्रॅम, तंतू राजेंद्रा 1 ग्रॅम, पालक 4 ग्रॅम, पोई बासेला 0.7 ग्रॅम, चारड 0.8 ग्रॅम, राख 3 ग्रॅम, राजेंद्रा, पालक मलबार 1.5 ग्रॅम, पाई बोसेला. राजेंद्रा पिकाचे उत्पादन सामान्यपणे हिरव्या पालेभाजीचे प्रति हेक्टरी उत्पादन 4 ते 14 टन मिळते. तथापि काही ठिकाणी या पालेभाजीचे प्रति हेक्टरी 40 टनापर्यंत उत्पादन मिळाले आहे. खतांचा विशेषतः नत्राचा उत्पादनावर चांगला परिणाम होतो. या पालेभाजीच्या अनेक कापण्या वर्षभर करता येतात. साधारणपणे झाडे 20 सेंटीमीटर उंच वाढले की कापणी करावी आणि 2 कापण्यामध्ये 3 आठवडे अंतर ठेवावे. रोग व किडी मार्गदर्शन. रोग व किडीमुळे या पालेभाजीचे उत्पादन घटते. दीर्घकाळ ढगाळ व दमट हवामान असल्यावर झाडांची वाढ चांगली होत नाही. ही झाडे सावली सहन करत नाहीत. पावसाळा पिथियम व रायझोकोटिनिया या बुरशीमुळे डंपिंग ऑफ रोग होतो. दुसऱ्या रोगामुळे पाने व कोवळे खोड सडते. या रोगाच्या प्रतिबंधासाठी विशेषतः दमट हवामानात वाफ्यातील पाण्याचा निचरा चांगला झाला पाहिजे आणि हे वाफे चांगल्या सूर्यप्रकाशात तयार करावे.
खते दिल्याने काही समस्या कमी होतात. अनेक बुरशीनाशिकांचा यशस्वी उपयोग होतो. धान्याच्या राजगिऱ्यापेक्षा पालेभाजीच्या राजगिरा पिकावर जास्त किडी आढळतात. पतंग व फुलपाखराच्या आळ्या, पानावरील तुडतुडे, पाने पोखरणाऱ्या आळ्या, गवती टोळ व पाने खाणारे भुंगे या महत्वाचे किडी आहेत. कोवळ्या पिकांचे गोगलगाई नुकसान करतात. मर्यादा हिरव्या पालेभाज्यात अनेक कुपोषण तत्वे असतात, त्याला राजगिरा अपवाद नाही. ऑक्झॅलिक ऍसिड, बीटासायनिन, अल्कलाइड उदाहरणार्थ बेटेन, सायनोजेनिक संयुक्ते, सॅपोनिन, सेस्क्विटिपर्नी, स्वेस्किट, स्वेस्क्युटरपिन व पॉलिफेनॉल्ड ही सर्व राजगिऱ्याच्या विविध प्रजातीमध्ये आढळतात. इतर जलद वाढणाऱ्या झाडाप्रमाणे राजगिऱ्याच्या झाडाला नत्राची आवश्यकता असते आणि हे झाड मोठ्या प्रमाणात जमिनीतून नायट्रेट शोषून घेते. विशिष्ट परिस्थितीत झाडातील सुपक पदार्थात नायट्रेटचा साठा होतो. तथापि या नायट्रेटचे प्रमाण पालक, बीटची पाने, चारड व इतर पालेभाज्या इतके असते. पाण्यात पाने उकळल्यामुळे त्यातील बहुअंशी नायट्रेट निघून जाते. राजगिऱ्यासह सर्व पालेभाज्यात बहुधा मोठ्या प्रमाणात ऑक्झॅलिक ऍसिड असते. जुन्या झाडात त्याचा साठा होतो. माणसाने हे पालेभाजी खाल्ल्यास ऑक्झॅलिक ऍसिड काही खनिजे विशेषतः कॅल्शियम बांधून ठेवते आणि ही खनिजे आपल्या शरीराला मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पालेभाजी खाल्ल्याने शरीराला खनिजाचा अभाव जाणवतो. राजगिरा पालेभाजीत ऑक्झॅलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. विशेषतः ही झाडे कोरड्या हवामानात वाढलेली असल्यास जमिनीची सुपीकता व खते दिल्याने ही पातळी वाढते. म्हणून राजगिरा व इतर पालेभाज्या खाण्यापूर्वी पाण्यात उकळतात, तेव्हा ऑक्झॅलिक ऍसिड पाण्यात विरघळते आणि पालेभाज्यातील विषारी तत्वे नष्ट होतात. आफ्रिका व दक्षिण आशियातील अनेक देशात अनेक शतकापासून राजगिरा पालेभाजी पाण्यात उकळून खातात. त्यामुळे रवंथ करणाऱ्या पाळीव जनावरांकरता त्याची वैरण देता येईल काय याबाबतीत विस्तृत अभ्यास झालेला नाही. पशुवैद्यकीय शास्त्र म्हणते की जंगली राजगिऱ्याची झाडे खाल्ल्याने पाळीव जनावरांना विषबाधा होते. ही घटना कोरड्या हवामानात राजगिरा तण वाढतात आणि त्या झाडातील नायट्रेट व ऑक्झॅलिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असते. कोरड्या हवामानात इतर हिरवी वरण खाण्यास उपलब्ध नसल्याने जनावरे ही झाडे खातात. त्यामुळे राजगिरा वैरणीचे पीक म्हणून घेता येईल का याविषयी अधिक अभ्यासाची गरज आहे. लेप प्रोटीन आयसोलेट्स. राजगिऱ्याच्या पानात प्रथिनाचे प्रमाण जास्त म्हणजे 35% असते. ही प्रथिने वेगळी काढता येतात. या प्रक्रियेत प्रथिनासोबत इतर पोषक घटक उदाहरणार्थ प्रोव्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, पॉली अनसॅच्युरेटेड लिपिड्स, लिओलेइक ऍसिड व लोह निघतात. पानांचा अर्क गरम केला किंवा या अर्कावर आम्लाची प्रक्रिया केली तर हे पोषक घटक लीक प्रोटीन कॉन्सन्ट्रेटेड सोबत तळाशी जमतात. या प्रक्रियेत बहुतेक अपायकारक कुपोषक तत्वे निघून जातात कारण ते पाण्यात विरघळलेले असतात. शिल्लक राहिलेला चीज सारखा दिसणारा पदार्थ किंचित आम्ल पाण्याने धुवून काढतात. या प्रक्रियेत शिल्लक राहिलेला कुपोषण तत्व निघून जातात. अखेरीस शिल्लक राहिलेल्या पानातील तीव्र प्रथिने विशेषतः तरुण मुलांना व इतर माणसांना ज्यांना प्रथिनाची लोह व अजीवनसत्वाची जास्त गरज असते त्यांना उपयोगी पडते. राजगिऱ्याच्या पानातील प्रथिने वेगळी काढल्यानंतर शिल्लक राहिलेला तंतुमय पदार्थ जनावरांच्या खाद्यात मिसळता येतो. राजगिऱ्याच्या पानातील प्रथिनाची प्रत त्यातील अमिनो आम्लाच्या प्रमाणावर ठरवण्यात येते. ही प्रथिने पाचक व पोषक असतात. या प्रथिनांची प्रत राजगिऱ्याच्या प्रजातीवर अवलंबून असते. राजगिरा बागेकरता शुभिवंत झाडे. अमरांतस घराण्यातील काही झाडे शुभिवंत असतात. या झाडाची पाने किंवा फुलोरा किंवा दोन्ही तेजस्वी रंगाचे असतात. म्हणून ही झाडे शोभेसाठी बागेत लावतात. अमरांतस कॅडुटस या शोभिवंत झाडाला लव लाईज बिडिंग असे म्हणतात. हे झाड 1 ते 1.5 मीटर उंच वाढते. याच्या फुलाचा तुरा शिफ्टी सारखा बहुधा थोड्या अंतरावर गाठी असलेला झुकलेला असतो. फुले पांढरे, फिकट हिरवी किंवा लाल रंगाचे असतात. पाणी काढून टाकल्यास फुलांचा तुरा कापून फुलदाणी ठेवता येते. अमरांतस हायपोकोंड्रियकस और हायब्रिडस याला प्रिन्स फिदर राजकुमाराचे पंख असे म्हणतात. याचे झाड 60 ते 90 सेंटीमीटर उंच वाढते. या झाडाचे हिरव्या पानवळ्यावर पिसाप्रमाणे उभे कणीस येते. अमरांतस ट्रिकलर ऑफ
अमरांथस न्यूलोकोलिकस याला जोसेफचा कोट असे म्हणतात. हे झाड 50 सेंटीमीटर उंच वाढते. तेजस्वी रंगाचा पानवळा असतो. तेजस्वी लाल रंगाच्या पानावर ब्रॉन्झ किंवा पिवळ्या खुणा असतात. रुबेर जातीच्या झाडाचा पानवळा शुभिवंत लाल रंगाचा असतो. अमरांथस शालिक्युटुलोस हे झाड 1 मीटर उंच वाढते. त्याला सामान्यपणे चात्रे लेवात किंवा फाउंटेन अमरांथस या नावाने ओळखतात. लांब पानवळा नारंगी करमंगाईन व ब्रॉन्झ रंगाचा असतो. अमरांथस बायकलर याला मोल्टन फायर किंवा समर पॉइंट रोटिया असे म्हणतात. हे झाड 60 ते 130 सेंटीमीटर उंच वाढते. पानोळा गर्द मरून रंगाचा असतो. पानोळ्याचा वरचा भाग पाईसेटिया प्रमाणे क्रिम्सन रंगाचा असतो. लागवड सर्व शोभिवंत झाडे कुंड्यात लावता येतात किंवा किनारीला उळीला लावता येतात. ही सर्व वार्षिक झाडे असून ती सहज वाढतात. मात्र ती खाली मशागत केलेल्या जमिनीत भरपूर सूर्यप्रकाशाचे जागेत लावतात. सावलीत किंवा अर्धवट सावलीत लावल्यास त्याच्या नैसर्गिक रंगाचा विकास होत नाही. फार सुपीक जमिनीत लावल्यास त्यांचा रंग मंद होतो. त्याची लागवड पावसाळ्यात करणे उत्तम असते. हिवाळ्यात ही झाडे ठेंगे राहतात. बी जानेवारी फेब्रुवारी किंवा जून जुलै महिन्यात कायम जागी पेरावे. त्यानंतर रोपांची विरळणी करून रोपामध्ये 30 ते 45 सेंटीमीटर अंतर ठेवावे. गादी वाप्यात किंवा कोक्यात बी पेरून रोपे तयार करता येतात. ही रोपे सुमारे 2.5 ते 4 सेंटीमीटर उंच वाढले की त्याचे स्थलांतर कायम जागी करावे. डोंगरी प्रदेशात बी फेब्रुवारी मार्च महिन्यात पेरावे. बेंगलोर सारख्या परिस्थितीत ह्याची लागवड वर्षातील मोठ्या काळात करता येते. ह्या झाडाचे पूर्ण सौंदर्य कुलण्यास 2.5 ते 3 महिने लागतात. अमरांथस ट्रायकलर या वार्षिक फुलझाडाच्या 1000 बियांचे वजन 1 ग्रॅम असते. बी उगवण्यास 14 ते 21 दिवस लागतात. बी उगवण्यासाठी 65 ते 75 अंश फॅरनहाइट तापमान लागते. राजग्रा शेतातील तण. राजग्राच्या 60 किंवा त्यापेक्षा अधिक प्रजातीपैकी थोड्या प्रजातीची पिकासाठी निवड झालेली आहे. बाकीच्या प्रजाती तणाप्रमाणे वाढतात. त्यामध्ये अमरांथस विरिडिस, येस अमरांथस स्पायनोसस, अमरांथस रेट्रोटिलक्जस आणि अमरांथस हायब्रिडस ही प्रमुख तणे आहेत. त्यांचे बी गडद रंगाचे असते आणि त्याचा विस्तार प्रसार झालेला असतो. अमरांथस रेट्रोफ्लिकसस पिगवीड हे जगातील सर्वात जास्त उपद्रवी तण आहे. त्याचे बी झाडाच्या विविध भागावर लागते. त्याच्या हंगामाच्या दीर्घकाळ पर्यंत बियांचा प्रसार होत असतो. या उलट धान्याचे राजग्रा पीक तयार होण्यास कमी अवधी लागतो. या झाडाच्या शेंड्यावर कणीस असते आणि या झाडाला फांद्या कमी असतात. राजग्रा तण वाढण्यास सूर्यप्रकाश लागतो. या तणांच्या बियांचा प्रसार पक्षी वाहत्या पाण्याद्वारे होतो. ही तणे नेहमी कुरणात पिकात किंवा रस्त्याच्या बाजूला वाढतात. बहुधा सावलीत नसलेल्या क्षेत्रात इतर तणाशी व गवताशी स्पर्धा करतात. शहरी विभागात सामान्यतः ही तणे पडीक जागेत आढळतात. रस्त्यावर टाकलेल्या फरशीच्या बेगातून वर डोके काढतात. या तणाची बी दीर्घकाळ जिवंत राहते. काही बिया 40 वर्षांनंतर उगवतात. या उलट लागवडीच्या राजग्राचे बी याप्रमाणे दीर्घकाळ जिवंत राहत नाही. जर ते खोलीच्या तापमानात साठवून ठेवले तर मात्र निर्जल वातावरणात काही वर्षे हे बी जिवंत राहू शकते. जास्त दमट हवामानात या बियाची उगवण क्षमता लवकर नष्ट होते. जुन्या बियांच्या लह्या चांगल्या होत नाहीत. अमरांथस हायब्रिडस या तणाचा वापर संकरात करून नवीन पालेभाजीचा जाती तयार होऊ शकतात. धान्याकरता राजग्र्याची लागवड केली असता त्याचे बी जमिनीवर पडले तरी त्यापासून तणांची वाढ होत नाही. याचे कारण त्याचे सूटमूळ बळकट नसते आणि त्याचे सवयी कमी आक्रमक असतात. अमेरिकेत सर्वत्र विशेषतः पश्चिमेकडील मैदानी प्रदेशात अमरांथस ग्रिसीजन हे इतके त्रासदायक तण आहे की त्याचा उल्लेख अनेक काव्यात आढळतो. सामान्यपणे हे तण कोरड्या प्रदेशात आढळते आणि त्याला टब्बिलवीड असे म्हणतात. याचे कारण या तणाचे झाड पको होऊन वाळल्यानंतर वाऱ्याने उडून त्याचे तुकडे होतात आणि ते जमिनीवर लोटांगण घालत पसरते. त्याच्या मार्गात जमिनीवर बी टाकत जाते. अशा प्रकारे या तणाचे बियांचा प्रसार होतो. हे तण जगातील वाळवण प्रेरीस व स्टेपीस प्रदेशात आढळते. तणांचे बी किती वर्ष उगवणशम राहू शकते हे जाणण्यासाठी 1879 साली WJB मिशिगन विद्यापीठात यांनी प्रयोग केला. त्यांनी 20 प्रकारच्या तणांच्या 50 बिया वाळून मिसळून एका उघड्या तोंडाच्या बाटलीत भरल्या. या बाटलीत
बाटल्या जमिनीत 45 सेंटीमीटर खोल पुरून ठेवल्या. प्राध्यापक बिल यांना आढळले की अमरंतस रेट्रोलक्सस पिगवीड या तणाचे बी 40 वर्ष जमिनीत राहिल्यानंतर जिवंत होते, म्हणजे 40 वर्षानंतर हे बी उगवले होते. अमरंतस स्पॅनोसस या तणाला संस्कृत भाषेत तांदुळजा, मराठी भाषेत काटेमाठ आणि हिंदी भाषेत काटेवाली चवलाई किंवा काटेती चवलाई किंवा गोजा असे म्हणतात. या तणाचे झाड 65 ते 70 सेंटीमीटर उंच उभे वाढते. खोड टणक आणि लाल किंवा जांभळे असते. गुळगुळीत पाने तांबोळी किंवा भिंगाच्या आकाराची असतात. पानांच्या बेचक्यात 5 काट्या असतात. जुलै ते एप्रिल महिन्यात पानांच्या बेचक्यात झुपक्यात फुले लागतात. शेंड्यावर लांब कणीस असते. बी चमकदार गर्द तपकिरी रंगाचे असते. भारतात सर्वत्र हे तण आढळते. शेतात पडीक जागेत व रस्त्याच्या बाजूला वाढते. गरीब लोक पानांची भाजी खातात. पाने व मुळे औषधासाठी वापरतात. झाड हिरवे किंवा लाल किंवा जांभळे असते. दुभत्या जनावरांना खाऊ घातल्याने दूध वाढते. या वरणे 3% प्रथिने, 8% कार्बोदके, 3.6% खनिजे असतात. या तणाच्या बियांचा प्रसार वारा व वाहत्या पाण्यातून होतो. बियांचे काटणीपासून काही दिवसांत ते सुमारे 5 महिन्यापर्यंत बियाची उगवण होत असते. ओल्या जमिनीत वर्षभर बी उगवून तण चांगले वाढते. या तणापासून विपुल बीज उत्पादन होते. या तणामुळे अनेक पिकांचे उत्पादन घटते. हे तण पेरभाताशी स्पर्धा करते, त्यामुळे उत्पादन 80% घटते. हे काटक तण असून शेतात दाट वाढल्या सर्वात जास्त प्रति हेक्टरी 5 मिलियन बियांचे उत्पादन होते. अमरंतस विरिडिस या तणाला मराठी भाषेत माठ असे म्हणतात. त्याला काटे नसतात. झाड उंच वाढते. या झाडात बराच फरक आढळतो. पानाच्या टोकावर खास असते. बी काळे असते पण चमकदार नसते. पानांची भाजी करतात. अमरंतस ड्युबियस मराठी भाषेत या तणाला माठ असे म्हणतात. झाड उभे वाढते. खोड हिरवे व गुलाबी असते. पाने अंडाकृती असतात. बी लालसर काळे असते. या तणामुळे मक्का, ज्वारी व घेवडा या पिकाचे बी उगवण्यास प्रतिबंध होतो. सोयाबीन पिकाच्या वाढीवर या तणाचा फार परिणाम होतो. हा वाईट परिणाम वाळूच्या जमिनीत जास्त होतो. अमरंतस ग्लिटम या वार्षिक तणाला मराठी भाषेत चवळी आणि हिंदी भाषेत चवलाई, साडानाटिया असे म्हणतात. झाड रसदार व गुळगुळीत असते. पानांच्या झुपक्यात फुले लागतात. फुलात 3 पुंकेसर असतात. फुलांचा काळ जुलै ते जानेवारी पर्यंत असतो. याच्या पानांची भाजी करतात. विषबाधा झाल्यास ही भाजी खाऊ घालतात. अमरंतस हायब्रिडस हे उभे उंच वाढणारे व फांद्यांची झाड असते. उत्तर भारतात भाजीसाठी उपयोग करतात. पाने अंड्याच्या आकाराचे असतात आणि लालसर असतात. बी चमकदार व काळे असते. अमरंतस रेट्रोटेलियक्स अमेरिकेत सर्वत्र आढळणारे हे तण आहे. अमेरिकेत 3 वर्ष केलेल्या अभ्यासात असे आढळले की तृतीयांतने पिकाच्या 1 मीटर लांब मुळीत या तणाची 12 झाडे असल्यास त्यांच्या 4 आठवड्याच्या स्पर्धेत तृणधान्याचे उत्पादन घटते. कमी उंचीच्या पिकात दर 4 मीटर जागेत या तणाची 1 किंवा 2 काटक झाडे असल्यास ती पिकाशी फार स्पर्धा करतात. या तणाचे झाड गुळगुळीत किंवा केसळ असते. पाने साधे व एकाड एक असतात. फुले पानांच्या बेचक्यात उच्चात असतात किंवा झाडाच्या शेंड्यावरील कंसात फुले व बिया असतात. फुले लहान, साधी, अस्पष्ट, पांढरी किंवा लाल हिरवी असतात. या तणांच्या बिया दरवर्षी जमिनीवर पडतात. परिस्थिती अनुकूल असल्यास विशेषतः जास्त तापमानात बी उगवल्यापासून सुमारे 3 ते 4 आठवड्यात या झाडाला फुले लागतात. झाडाचे आयुष्य अनेक महिने असते. तणांचे नियंत्रण सर्व पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत या तणांशी स्पर्धा टाळली पाहिजे. पण लहान असताना निंदण व कुळपणी केल्याने या तणांचे नियंत्रण होते. सावलीचे पिकात हे तण कमी वाढतात कारण त्याच्या वाढीकरता भरपूर सूर्यप्रकाश लागतो. 2,4-D आदी भौतिक तणनाशके वापरल्यास या तणांचे नियंत्रण होते. राजग्रा औषधी वनस्पती अमरंतस स्पॅनोसस याला काटेमाठ किंवा कवडी चवलाई असे म्हणतात. या झाडाच्या मुळ्या खोड व पाने औषधी उपयोगाची आहेत. पाना भरपूर प्रथिने व लोह आहेत. आयुर्वेदात या औषधी वनस्पतीला अनन्यसाधारण महत्व आहे. पाने व मुळ्या रेचक, मृदुकारी व दूधवर्धक मुळ्या, इसप, उदरशूल आणि सूज कमी करण्यासाठी उपयोगी आहे. झाड साप चावल्यास फोड व जळलेल्या जागी लेप लावावा. मूळ परम्यावर रामबाण उपाय. मूळ व पानांचे काढून धुपणीवर उत्तम. मुळाचे कोटेस गुळवे पिकण्याकरता मुळाचा रस अधिक मध इसबावर व गरमीवर. मुळे तुरीचे डाळी शिजवून दिल्यास दूध वाढते.
बी गर्भाशय शूळ कमी होतो, नपुंसकत्व जाण्यास अतिशय उत्तम, गर्भपात होत नाही, गॅंगटिस लालसा उपयोग भाग झाडव बी कार्यतत्व चरबीयुक्त तेल उपयोग संकोचन स्निग्ध मूत्रवर्धक दस्त गळा व तोंडातील फोडावर कातडी जाळण्यावर उपयोगी. हवामान व जमीन राजीराजा अनेक प्रजाती दिवसाच्या लांबीला संवेदनशील आहेत. अमरंतस हायपोकॉन्ड्रिकस च्या दक्षिण मेक्सिकोतील जातीच्या अमेरिकेतील पेनिसिल्विया राज्यात लागवड केल्यास उन्हाळ्यात फुलधारणा होत नाही, तथापि त्याची लागवड हिवाळ्यात कमी लांबीच्या दिवसात हरितग्रह झाडे पक्व होतात. या उलट परिस्थिती नायजेरियातील अमरंतस क्रिटनची आहे. विषुववृत्तावरील नायजेरिया त्याची दीर्घकाळ शाकीय वाढ होते, तथापि पेनिसिल्व्हियाचे दीर्घ लांबीच्या दिवसात लागवड केल्यास त्याचे बी लवकर तयार होते. त्या बियाचा उपयोग संकरासाठी करून लवकर पक्व होणाऱ्या जाती तयार करता येतात. आमरंतस काडुटस ही कमी लांबीच्या दिवसात वाढणारी प्रजाती आहे. याच्या झाडाला बहुधा दिवसाची लांबी 8 तासापेक्षा कमी असताना फुलधारणा व बीजधारणा होते. तथापि आमरंतस काडुटस प्रजातीच्या लव लाईज बिडिंग शुभिवंत झाडाला दीर्घ लांबीच्या दिवसात बिया धरतात. तापमान राजगिरा धान्याचे पीक दिवसाचे तापमान कमीत कमी 21 अंश सेंटीग्रेड असताना चांगले वाढते. अनेक जातीचे पीक 16 अंश सेंटीग्रेड ते 35 अंश सेंटीग्रेड तापमानात उगवते. या मर्यादेत तापमान जास्त असताना बी लवकर उगवते. अमरंतस हायपोकॉन्ड्रिकस आणि अमरंतस क्रंटस जरी जास्त तापमान सहन करतात तरी गोठणारी थंडी सहन करत नाहीत. सुमारे 8 अंश डिग्री सेंटीग्रेड असले तर त्यांची वाढ थांबते आणि तापमान 4 अंश सेंटीग्रेड असल्या झाडाने इजा होते. अमरंतस कॅन्डुटस पेरू देशातील प्रजातीपेक्षा घोटणारी थंडी सहन करू शकते. प्रजन्यमान राजगिराचे बी उगवण्यास आणि मुळ्या वाढण्यासाठी चांगली ओलसर जमीन लागते. एकदा रोपाचा जम बसला की धान्याचे राजगिरा पिकाला मर्यादित पाणी लागते. खरे तर या पिकाची वाढ कोरड्या उबदार परिस्थितीत उत्तम होते. या उलट राजगिरा पालेभाज्या करता संपूर्ण वाढीच्या हंगामात जमिनीत ओलावा असावा लागतो. राजगिरा धान्याचे पीक वार्षिक प्रजन्यमान कमीत कमी 200 मिलीमीटर असल्यास कोरड्या प्रदेशात घेतात. या उलट पालेभाज्याचे पीक नेहमी वार्षिक पर्जन्यमान 3000 मिलीमीटर असलेल्या प्रदेशात घेतात. पश्चिम आफ्रिकेत पालेभाज्याचे पीक पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असताना घेतात. जमीन आजपर्यंतचा अनुभव असा आहे की राजगिरा विविध सुपीकतेच्या जमिनीत घेतात. पेनिसिल्व्हेनिया राज्यातील अभ्यासात दिसून आले आहे की खते दिल्याने धान्याच्या राजगिराची कोवळी झाडे उंच वाढतात, मात्र खते दिल्याने उत्पादनात कमी सुधारणा होते. या उलट राजगिरा पालेभाजीची लागवडीसाठी सुपीक जमीन लागते. विशेषतः नत्र व पालाची जास्त आवश्यकता असते. धान्याचे राजगिरा पिकासाठी उत्तम निचऱ्याची उदासीन किंवा सामू 6 पेक्षा अधिक असलेली जमीन लागते. तथापि याशिवाय जास्त अभ्यास झालेला नाही, त्यामुळे आम्ल जमीन सहन करणाऱ्या जाती मिळू शकतात. विशेषतः राजगिरा पालेभाज्याचे पीक सामान्यपणे उष्णकटिबंधातील आम्ल जमिनीत घेतात. राजगिरा घराण्यातील झाडे जमिनीतील जास्त क्षार सहन करत नाहीत, पण काही प्रजाती जमिनीतील सौम्य क्षारता सहन करू शकतात. तथापि आमरंटस ट्रायकलर जमिनीतील जास्त अल्युमिनियमची पातळी सहन करू शकते. जाती भारतातील धान्याचे राजगिराची वेगळी जात नाही. हिंदी भाषेत रामदाना, बंगाली भाषेत आनंदमूळ, तेलुगू भाषेत किकेरा व तामिळ भाषेत सिसकेरे हे वार्षिक झाड उंच असते. पाने लांब देठाचे असतात आणि लोंबती असतात. पी पांढरे किंवा पिवळे असते. बियावर जाड गोलाकार कवच असते. उत्तर भारतातील पर्वतीय प्रदेशात धान्य पिकाची शेतात लागवड करतात, इतर धान्याप्रमाणे उपयोग करतात. उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात त्याची पालेभाजी किंवा बागेत लागवड करतात. राजगिरा धान्याची लागवड पूर्व मशागत. राजगिरा धान्याच्या लागवडीसाठी जमीन भुसभुशीत व ढेकळे नसलेली असावी, कारण राजगिराचे बी फार बारीक असते. जमीन उत्तम निचराची आणि सपाट असावी, त्यामुळे पेरलेले बी किंवा रोपे पाण्याने वाहून जाणार नाही. पावसामुळे या जमिनीच्या पृष्ठभागावर पापुद्रा धरतो आणि बी उगवून वर येण्यास प्रतिबंध होतो. पेरणी बहुधा राजगिराचे बियाची शेतात पेरणी करतात. हे बी फार बारीक असल्याने वापसा आलेल्या जमिनीत 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पेरू नये.
रोपांची घनता पीक कापणीच्या पद्धतीवर अवलंबून असते. प्राथमिक चाचणी आढळले आहे की अमांतस हायपोकोंड्रिकस आणि अमांतस क्रेटस जातीच्या पिकात प्रति हेक्टरी 320,000 झाडे ठेवल्यास पिकांची निगा चांगली ठेवता येते आणि धान्याचे उत्पादनही चांगली मिळते. पालेभाज्यासाठी रोपे वाफ्या तयार करतात आणि रोपावर 4 खरी पाने असली की रोपांचे स्थलांतर शेतात करतात. प्रत्येक चौरस मीटर जागेत 100 रुपये लावतात. आंतरमशागत एकदा पिकाचा शेतात जल बसला की त्याची निगा राखणे सोपे असते. ही झाडे जलद उंच वाढतात. पाने रुंद असल्याने दाट पानवळा तयार होतो. त्याच्या सावली जमिनीवर तण वाढत नाही. त्यामुळे तण नियंत्रणाची समस्या कमी असते. निंदनाने तणाचे नियंत्रण करता येते. पानोळा दाट वाढण्यापूर्वी कोळपणी करता येते. कापणी बहुतेक धान्याची राजगिरा पीक कापणीसाठी 4 ते 5 महिन्या तयार होते. मान्सून पावसाच्या प्रदेशात हे पीक लवकर कापणीस तयार होते. पण काही पर्वतीय पठारी प्रदेशात पीक कापणीस तयार होण्यास 10 महिने लागतात. अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया राज्यात काही जातीचे पीक समान उंच वाढते. त्यामुळे त्या पिकांची कापणी यांत्रिक अवजाराने करता येत नाही. याचे कारण झाडाच्या शेंड्यावरील मुख्य कणीस तयार होऊन वाळते. त्यावेळी बाजूच्या पांद्यावरील कणसे ओलसर असतात. पिकाचे दाट लागवड केल्या झाडे उभी वाढतात आणि झाडावर एकच कणीस राहते. त्यामुळे यांत्रिक अवजाराने कापणी करता येते. यांत्रिक अवजाराने कापणी करण्यास योग्य अशा जाती निवडण्याचे संशोधन चालू आहे. झाडावरील सर्व कणसातील दाणे एकाच वेळी पक्व होत नसल्याने लॅटिन अमेरिका व दक्षिण आशियात या पिकाची कापणी हाताने करतात. त्यानंतर पीक उन्हात वाळू देतात. वाळलेल्या पिकाची मांडणी व उपणणी करतात. राजगिऱ्याचे बी बारीक असल्याने भुशापासून बी स्वच्छ करणे अवघड असते. परंतु भुशापेक्षा बी जड असल्याने उपणणी करून भुसा व बी वेगळे करता येते. किडी या पिकावरील किडीचा पूर्ण अभ्यास झालेला नाही. पेनिसिल्व्हेनिया राज्यात लायगस डेकून कणसातील अपक्व बियातील रस शोषून घेतो. त्यामुळे धान्याच्या उत्पादनावर बराच परिणाम होतो. अमरतस हायपोकॉन्ट्रिकन पेक्षा अमरांतस क्रिएंटस चे पांढऱ्या बियांचे जात जास्त नुकसान होते. पाणी पोखरणाऱ्या आळ्या धान्य पिकांच्या पालेभाजीच्या पिकांचे नुकसान करतात. लखनौ येथे या दोन्ही प्रकारच्या जातींचे नुकसान कोळी करतात. भारतात खोडकिडा ही महत्वाची कीड आहे. आळ्यामुळे व पानांचे नुकसान करतात. त्यामुळे झाड मरते. पावसाळ्यात पाने चढतात. याशिवाय मुंग्या व वाळवी पासून वाफ्याचे संरक्षण करावे लागते. कारण पेरलेले बी पळवतात. रोगांचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. जमिनीतील बुरशीमुळे पानांचे नुकसान होते आणि झाडांचा जोम कमी होतो. पेनिसिल्व्हेनिया मध्ये फक्त अमरांतस कॉर्डिलेटस ही जात या रोगाला बळी पडते. करपा या बुरशी रोगाने पाने व फुले करपतात. भारतात हा रोग अमरांतस हायपोकॉन्ड्रिकस जातीवर आढळते. पांढरा तांबेरा रोग अल्बियो ब्ल्यूटी या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानांच्या खालच्या बाजूवर पांढरे पुरळ दिसतात. त्यामुळे पालेभाजीला चांगला बाजारभाव मिळत नाही. हा रोग दक्षिण भारतात सामान्य आहे. अमेरिकेत हवेतील प्रदूषणाचा परिणाम अमरांतस क्रिंटस जातीवर होतो. पेरू देशात मायकोप्लाझम मुळे पाने व खोडांचा रोग होतो. राजगिरा पालेभाज्यासाठी लागवड सुधारित जाती. भारतातील राजगिराच्या सुधारित जाती अमरांतस ट्रायक्लर बडी चौलाई लालसाग अमरांतस छोटी चौलाई अमरांतस मँगोस्टनस लिओटिया ओरिसा अमरांतस लिव्हिडस कोल्सा ओरिसा अमरांतस ड्युबियस खडासाग ओरिसा अमरांतस क्वाडिटस सल सिलियारा राजगिरा. चौलाईच्या जातीच्या अनेक गुणधर्मात फरक असतो. उदाहरणार्थ झाडाची उंची आकार पानाचा रंग फांद्या आणि कापणीला प्रतिसाद देतात. याशिवाय फुलधारणीचा काळ भिन्न असतो. लाल साग ही जात पावसाळ्यातील दमट हवामानात चांगली वाढते. भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे चौलाईच्या वाढण्याची सवय फुलधारणीचा काळ आणि कापणीला प्रतिसाद या गुणधर्माचा अभ्यास करून 2 जाती प्रसारित केल्या आहेत. छोटी चौराई ही जात विशेषतः उन्हाळ्यात लवकर पेरणीसाठी योग्य आहे. मान्सून पावसाळा सुरू होताच या जातीची पेरणी करता येते. पण यावेळी पेरणी केली असता तिला लवकर फुले लागतात. झाड उभे वाढते आणि किंचित ठेंगणी असते. पाने लहान असतात. कापणीला चांगला प्रतिसाद मिळतो. पानांच्या बेचक्या फुले गुच्छात लागतात. संपूर्ण झाड हिरवे असते. बडी चौलाई छोटी चौलाईपेक्षा
खोड जाड असते आणि पाने मोठी असतात. या जातीची पेरणी उन्हाळ्यात लवकर करता येते. कापणीला चांगला प्रतिसाद मिळतो. दीर्घकाळ वाढत राहते. कमीत कमी 4 महिन्यानंतर फुलधारणा होते. उन्हाळ्यात लवकर पेरणी केली असता उन्हाळा पावसाळा व हिवाळ्याचा काही भाग या कालावधीत कोळी भाजी मिळते. संपूर्ण झाड हिरवे असते. पाने चांगले कोळे असतात. काटी नसतात. खोड मध्यम. झाड फुलरा झाडाच्या शेंड्यावर असतो. बी पेरल्यापासून 25 दिवसांनी पहिली कापणी करता येते. उसा चवलाई भारतीय कृषी संशोधन संस्थेने 1967 साली ही सुधारित जात प्रसारित केली आहे. या जातीची पेरणी उन्हाळ्यात लवकर केली असता ऑगस्ट अखेर पर्यंत अथवा त्यानंतर या जातीची कोळी भाजी मिळते. या जातीची उन्हाळ्यात केव्हाही पेरणी केली तरी झाडांना फुले केवळ शरद ऋतूच्या सुरुवातीला येतात. झाडाचे खोड मध्यम झाड व कोळे असते. पाने मध्यम मोठे असतात. A29 या जातीच्या पिकापासून 104 दिवसांच्या काळात एकूण 9 कापण्या मिळाल्या आहेत आणि प्रति हेक्टरी 102 टन पालेभाजीचे उत्पादन मिळाले आहे. या पालेभाजीचे 2 प्रकार आहेत, हिरवी लाल. या दोन्ही प्रकारच्या पालेभाज्यातील पोषक घटक सारखे असतात पण लोकांची आवड भिन्न असते. सिंचन व आंतरमशागत बियांचे उगवण होईपर्यंत वाफ्यांना दररोज पाणी देतात. त्यानंतर हवामान व जमिनीचा मगदूर पाहून 1 ते 4 दिवसांनी पाण्याची पाळी देतात. वाफे तणरही ठेवण्यासाठी निंदणीच्या पाळ्या देतात. कापणी पेरणीपासून सुमारे 20 ते 30 दिवसांनी पालेभाज्याची पहिली कापणी करतात. त्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने कापणी करतात. प्रति हेक्टरी 20 टन पालेभाजीचे उत्पादन मिळते. उत्तर भारतात छोटी चवलाईच्या कापणीची सुरुवात पेरणीपासून सुमारे 3 आठवड्यांनी करतात. त्यानंतर छोटी चवलाईची कापणी 7 दिवसाच्या अंतराने करतात. याप्रमाणे छोटी चवलाईच्या सुमारे 6 कापण्या आणि बडी चवलाईच्या 8 कापण्या मिळतात. परसबागेची लागवड पेरणीची वेळ उत्तर भारतात डोंगरी प्रदेश एप्रिल मे, उत्तर भारतातील मैदानी प्रदेश फेब्रुवारी मार्च आणि मे जून, दक्षिण भारतातील मैदानी प्रदेश जानेवारी फेब्रुवारी आणि जून जुलै. बी 10 चौरस मीटर जागेसाठी 20 ग्रॅम. बी नंबर 0.5 ते 1 सेंटीमीटर खोल हाताने ठेवावे. अंतर 2 ओळीतील 15 सेंटीमीटर आणि 2 झाडांमध्ये 5 सेंटीमीटर अंतर ठेवावे. कापणी पेरणीपासून 25 दिवसांनी पहिली कापणी करावी. त्यानंतर दरमहा कापणी 2 ते 3 महिन्यापर्यंत करावी. उत्पादन 10 चौरस मीटर जागेतून 6 ते 10 किलोग्रॅम पालेभाजी मिळते.